वापरतो मी, की जिथे मी 46,000 संख्या ती संख्या आता ऍक्टिव्ह रुग्णांची आज 960 राज्यामध्ये आणि 0.4 हे पॉझिटिव्हिटी रेट. जरी आपण 40,000 टेस्टिंग करतो त्या प्रोटोकॉल प्रमाणे करतो तर त्यात नक्कीच ठेवावी लागेल. म्हणून टास्क फोर्सनी खरं तर कोविड अप्रोप्रिएट आणखीन जुजबी स्वरूपाचे काही राहिलेले असतील, ज्यामध्ये कदाचित रेल्वेच्या संदर्भातले काही विषय असतील, बसच्या असतील, मॉल्सच्या असतील, 2 वॅक्सिनेशनचे नियमाचे असतील, ते यासाठी ठेवल्या गेलेले आहेत आजपर्यंत सुद्धा, ते की वॅक्सिनेशनचं प्रमाण आणखी पण वाढावं. हा 74% आहे, म्हणजे अजून 25% सेकंड डोसचे बाकी आहेत 18 वर्षाच्या पुढचे. त्याचबरोबर आपण जर का 15 ते 18 वयोगट या दरम्यान जे काही सांगण्यात आलेले आहेत, किंवा 12 ते 15 वयोगट साधारण, तर त्या दरम्यानचे जे काही आहेत त्यामध्ये स्कूल गोईंग सगळे स्टुडंट्स आहेत, त्यांना जवळजवळ 26% त्या ठिकाणी वॅक्सिनेशन झालेलं आहे. आता स्कूल सुरू आहेत त्यामुळे त्याचं वॅक्सिनेशनचं प्रमाणसुद्धा निश्चित प्रकारे वाढणार आहे. 15 ते 18 वयोगटामध्ये 62% फर्स्ट डोस, सेकंड डोस 40% झालेला आहे, त्यामुळे त्याचंही प्रमाण नक्कीच वाढतं आहे. पण आम्हाला ही संख्या खरोखर पूर्णत्वाला न्यायची आहे. जो काही टार्गेट आहे ते 100% अचीव्ह करायचं आहे आणि त्यामुळे वॅक्सिनेशनच्या बाबतीत आपण ढिलाई करू नये एवढीच नम्रपूर्वक आव्हान आणि विनंती या निमित्ताने करायची आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भाने डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून जो काही निर्बंध लावले जातात आणि निर्बंध शिथिल केले जातात, या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या या निश्चित प्रकारे समाजातून येत असतात. त्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुद्धा देऊ आणि त्यांच्या माध्यमातून टास्क फोर्सशी चर्चा करून या संदर्भातलं शिथिलीकरण, मग ते बसचं असेल, रेल्वेचं असेल, तुमच्या मॉल्सचं असेल किंवा अन्य बाबी ज्या काही अजून असतील, तर त्याही निश्चित प्रकारे सोडवल्या जातील. मला हेही सांगायचं आहे की आता जे काही सणवार आहे, प्रामुख्याने आता 2 तारखेला आपलं गुढीपाडवा आहे, तर तो आपण अगदी प्रत्येक घरी गुढी उभारून साजरा करतोच. त्या उत्साहाला मला नाही वाटत की कुठे काही बंधन आहे, तिथे काही खूप गर्दी होण्याचं काही कारण नसतंही, पण बेसिकली आपण सगळ्यांना आता साजरा करायला परवानगी दिलेलीच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने, महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जे काही सांगण्यात आलेलं आहे तोही कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी घेत आहोतच. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्या संदर्भातला कुठलाही तसा अडचणीचा विषय नक्कीच नाही आहे. आणि म्हणूनच माझा आपल्याला या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला जो जयंतीचा जो विषय, पुन्हा एकदा 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जो विषय आहे तो विषय निश्चित प्रकारे, तो कार्यक्रम अत्यंत उत्साहात सर्व महाराष्ट्रभरात साजरा करावा अशा पद्धतीचा जो निर्णय देण्यात आलेला आहे त्याचं मी पण मनापासून स्वागत माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं निश्चित प्रकारे करेन. आणि सगळ्यांनीच या सगळ्या याच्यात शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग घ्यावा अशी माझी विनंती असणार. मास्क मुक्तीच्या संदर्भात आता एक आहे की अद्यापही दुसऱ्या देशांमध्ये असलेली जे काही घडत असलेला 4th वेव्हचा परिणाम आपण पाहतो आहोत, त्या अनुषंगाने आज आपल्याला ही डेअरिंग करणं योग्य नाही की अगदीच मास्क घालायचा नाही. निश्चितच गर्दीच्या ठिकाणी आपण असलो तर त्यावेळी मास्क वापरायला हवा, तो आपल्या स्वतःच्याही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि इन्फेक्शन होऊ नये या दृष्टिकोनातूनही हितकारक आहे. दुसऱ्यांनाही आपण जर आपण इन्फेक्टेड असेल तर दुसऱ्यांनाही त्याचा परिणाम होऊ नये याही दृष्टिकोनातून असतो. पण तरीसुद्धा मला एवढंच वाटतं की तूर्त आपण मास्क मुक्ती याचा विचार केलेला नाही.
ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल त्यावेळी निश्चित प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर या बाबतीतली घोषणा केली जाईल. सर, एक ट्रेंड बघितला गेला आहे की जेव्हा चायनामध्ये काही अशी लाट येते परत एकदा, त्याच्या एक 1.5 ते 2 महिन्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कुठेतरी भारतावर आणि खास करून मुंबईमध्ये तो बघितला जातो, कारण आता मुंबई हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि इंटरनॅशनल सिटीही आहे. त्या अनुषंगाने टास्क फोर्सची बैठक आपली जेव्हा होईल तेव्हा काय प्रिकॉशन्स बेसिकली गेल्या बैठकीत आपल्याला घ्यायला सांगितले, किंवा आरोग्य मंत्रालय म्हणून आपण काय वेगळे प्रिकॉशन्स अजून घेत आहे का, किंवा कशा पद्धतीने ती सिच्युएशन कुठली आपण मॉनिटर करतो? हे टास्क फोर्सला आम्ही आता वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतो. आता जसं डेल्टा प्लस ओमायक्रॉन, जसं आता डेल्टाक्रॉन या संदर्भात काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की आले म्हणजे काही त्याचे 50-55 पेशंट्स आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. तर या सगळ्या संदर्भाने टास्क फोर्स आणि आमच्या ज्या विविध NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी वगैरे सातत्याने काम करत असतात. मला असं वाटतं की टास्क फोर्स इन जनरल जगामध्ये काय चाललं आहे, देशामध्ये काय चाललं आहे, काय प्रिव्हेंटिव्ह गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टीत राज्य शासनाला मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जे निर्बंधांच्या संदर्भात सुद्धा ज्या काही मागण्या विविध ठिकाणावरून येतात त्या आम्ही सुद्धा टास्क फोर्सपर्यंत पाठवतो आणि टास्क फोर्स त्याच्यावर त्यांची मतं देतात आणि त्यावरून राज्य शासन माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेत असतात. गुढी पाडव्याच्या शोभायात्राला काही परमिशन मिळण्याची शक्यता आहे? मला असं वाटतं की आता ज्या अर्थी जर आपण शिस्तबद्ध पद्धतीनं जर कार्य करणार असलो तर मला वाटतं की अशा ज्या काही आपल्या गुढीपाडव्याच्या मिरवणूक असतील किंवा त्या संदर्भातील जो निर्णय असेल तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चित प्रकारे त्याबाबतसुद्धा योग्य तो निर्णय घेतील आणि तशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आणि वेगवेगळ्या लोकांचे जे काही विषय असतात ते निश्चित प्रकारे त्यांच्यापर्यंत जात असतात आणि ते संपूर्ण टास्क फोर्स सगळ्यांशी चर्चा विचारविनिमय करून या संदर्भातले योग्य तोच निर्णय ते घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट आपण एखादा दिवस बघूया. सर, जी चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राज्य जे आहे ते निर्बंध मुक्त होईल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. अशी काही पृष्ठावर तुम्ही नाही, मला असं वाटतं की बऱ्यापैकी बघा, आता एक मास्क जर आपण सोडलं की ज्याच्याबद्दल अजून आपण निर्बंध हटवलेले नाही तर बऱ्यापैकी शिथिलीकरण केलेलंच आहे. आपण पाहतो आहोत सिटीमध्ये किती गर्दी आहे, बाजारपेठा कशा फुललेल्या आहेत, त्या सगळ्याच गोष्टी आपण पाहतो आहे. ट्रान्सपोर्टमध्ये आपण सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधली गर्दी आपण पाहतो आहे, त्यामुळं इन जनरल बऱ्यापैकी शिथिलीकरणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. इन्स्पाईट आपल्याला परदेशांमध्ये काही महत्त्वाच्या देशांमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं चौथी वेव आपल्याला पाहायला मिळत असताना सुद्धा तसं कुठेही आपण निर्बंध लादलेले नाहीत, किंबहुना काही फ्लाईट्स वगैरेवर सुद्धा निर्बंध लादलेले नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या जुजुबी स्वरूपाच्या अजून काही राहिलेल्या असतील गोष्टी त्या वॅक्सिनेशनच्या रिलेटेड असतील तर ते वॅक्सिनेशन करून घ्यावं या एका चांगल्या उदात्त हेतूच्या दृष्टिकोनातून हे निर्बंध आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भाने आपण थोडंसं वेट अँड वॉच करण्याची आवश्यकता आहे, थोडा धीर धरण्याची आवश्यकता आहे आणि जगाचं देशाचं चित्र लक्षात घेऊन देशाच्या सरकारकडूनसुद्धा योग्य ते मार्गदर्शन ICMR आणि यांच्याकडून घेऊन आपल्याला जो काही समाजाच्या हिताचा निर्णय तो घेता येऊ शकतो. सर, 14 एप्रिलला तो कार्यक्रम होणार आहे त्याला आता राज्य सरकारनं परमिशन दिलेलं आहे, मात्र गुढीपाडव्याच्या बाबतीत अजूनही परमिशन देण्यात आलेलं नाही शोभायात्रांच्या संदर्भात खास करून. त्यामुळे आता कुठेतरी भाजपकडून या संदर्भामध्ये हिंदू सणांबाबतीतचा असा निर्णय राज्य सरकार का घेतला अशा पद्धतीचा सवाल होऊ शकतो. हे शोभायात्रेच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील असं मला विश्वास आहे आणि त्या संदर्भाने त्यांच्यापर्यंत हा विषय चर्चेला जाऊन ते संपूर्ण वेगवेगळे जे काही घटक आहेत जसं टास्क फोर्स असेल, प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळ्यांशी विचारविनिमय करून याबाबतचे निर्णय ते घेतच असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो त्यांचा अधिकार आहे आणि ते जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच
योग्य ते निर्णय घेत असतात आणि घेतीलच असा मला विश्वास आहे।